महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आज बुधवार 5 रोजी अजिंठा पोलिसांनी माहिती दिली की सिल्लोड जळगाव महामार्गावरील गोळेगाव जवळ एको कारनं पाठीमागून ट्रकला धडक दिली। यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रोजी घडली। लाईटचा अंदाज न आल्याने इको गाडी ट्रकला पाठीमागून धडकली असून यामध्ये इको कारमधील कोमडवाडी येथील तरुण सतीश दिलीप बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदरील पंचनामा करून मृतदेह तऱ्हेनी तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। सदरील घटनेची नोंद अजिंठा पोलिसांनी घेतली असून या प्रकरणी अजिंठा पोलीस पुढील तपास करीत आहेत अशी माहिती आज रोजी अजिंठा पोलिसांनी सदरील माहिती दिली आहे। जी9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदी सिल्लोड।